स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। आपल्या जीवनात आई वडिलांनंतर शिक्षकांचे महत्त्व अनन्य साधारण आहे। मी ठाणे महापालिकेच्या किशननगर शाळेचा विद्यार्थी आहे। या शाळेत मला चांगले शिक्षण मिळाले व चांगले शिक्षकही मिळाले। राजकीय क्षेत्रातील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह स्वर्गवासी धर्मवीर आनंदिगे साहेबांसारखे गुरुवर्य मिळाल्यामुळे मी किशननगर शाळेचा विद्यार्थी मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या पुढे उभा असल्याचे मनोगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांसमोर व्यक्त केले। एमएस हायस्कूलच्या सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना शिंदे यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले। या प्रसंगी शिंदे बोलत होते। आई वडील दोघेही कामावर नोकरीला असताना अशा वेळी विद्यार्थी 5 ते 7 तास शाळा क्लासच्या माध्यमातून शिक्षकांकडून घडवला जात आहे। आई वडिलांनंतर जीवनात शिक्षकांचा वाटा सर्वाधिक आहे, त्याचा आदर करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला उशिरा का होईना, पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पुष्पा बोराडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे आणि जिल्हा परिषदेचे सभापती व्यासपीठावर उपस्थित होते। कोरोना आणि निवडणूक काळातील शिक्षकांच्या कामाचे कौतुकही शिंदे यांनी केले। कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेत आपण जवळच्या व्यक्ती, कार्यकर्ते, डॉक्टर, शिक्षक आदी गमावल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। शिक्षकांकडून आपण मोठ्या अपेक्षा करीत असताना त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज असल्याची जाणीवही शिंदे यांनी यावेळी जिल्हा परिषदेत करून दिली। यावेळी शिंदे यांच्या हस्ते 5 प्राथमिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर कपिल पाटील यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षकांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात बॅनरबाजी केली आहे। सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास अशा मथळाखाली ठाण्यात मुख्य रस्त्यावर राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली असून या 2014 सालचे गॅस सिलेंडरचे दर आणि सध्याचे दर याची माहिती देण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ केल्याबाबत उपरोधिकपणे टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींचे आभार या बॅनरमधून व्यक्त करण्यात आले। 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर 410 रुपये होता, तर 1 सप्टेंबर 2021 रोजीचा दर 884 रुपये इतका झालाय। गॅस सिलेंडरच्या दराचा विकास झाला त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार या बॅनरमधून व्यक्त करण्यात आले आहेत। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सादर करत आहे जॉब ओरिएंटेड कोर्सेस। रेडिओलॉजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट्सचे जॉब देणारे कोर्सेस। पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण। संपर्क 8882840469 आणि 9619372552। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ठाणे। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या 11 सदस्यांनी आज राजीनामे दिलेत। त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी नवीन 11 सदस्यांची नावे जाहीर केली। त्यानुसार यामध्ये शिवसेनेच्या 6, भाजपच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या 1 सदस्याचा यात समावेश आहे। ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि भाजपने त्यानुसार मोर्चे बांधणी सुरू केले, त्यामुळे स्थायी समितीत इतर नगरसेवकांना संधी देत त्यांची भविष्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचे दिसून आले। आज झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्के, नरेश मनेरा, राम रेपाळे, विमल भोईर, मालती पाटील आणि गुरमुख सिंग यांच्यासह भाजपचे कृष्णा पाटील, नम्रता कोळे आणि भरत चव्हाण, तर राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत। तर त्यांच्या जागी आता शिवसेनेच्या वतीने सुधीर कोकाटे, उमेश पाटील, संतोष वडवले, मिनल संके, अनिता गौरी आणि मधुकर पावचे यांच्यासह भाजपच्या वतीने मिलिंद पाटणकर, सुनील जोशी आणि अर्चना मनेरा, तर राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा
वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. वाहनांची विक्री करून देण्याचे आम्ही दाखवून ती परस्पर दुसऱ्याला कोणतीही कागदपत्रे न बनविता फसवणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एक मर्सिडीज मोटर कार सह 3 वाहने जप्त करण्यात आली. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 4 डिसेंबर 2019 रोजी अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एक कार ही तक्रारदाराला विश्वासात घेऊन एका ग्राहकाला विक्री करून देतो अशी बतावणी करून परस्पर तिची दुसऱ्याच पार्टीला विक्री करून कमलेश जाधव नावाच्या व्यक्तीने फसवणूक केल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पुनरावणा मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव साहेब पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदीच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला 22 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला 30 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यातील कार ही रायगड जिल्ह्यातील करंजडे येथे राहणाऱ्या 13 लाख रुपयांमध्ये विक्री केली होती. ही कार त्याच्याकडून जप्त करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने त्याचा साथीदार वसीम कुरेशी याच्यासह अशा प्रकारे 11 मोटरसायकलची मूळ मालक आणि दुसऱ्या पार्टीला विक्री केलेल्या व्यक्तींची फसवणूक केल्याचे उघड झाले. यामध्ये अन्य एका कारचाही समावेश आहे. 3 कार जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी मानपाडा, मुंबईतील चेंबूर आणि पालघरमधील विरार पोलीस ठाण्यात अपराधासह फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. उर्वरित 8 वाहनांच्या मूळ मालकांचा तसेच ज्यांना विक्री केली आहे त्या कार चालकांचा शोध घेतला जात आहे. प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यासाठी माननीय डॉक्टरेट्स जगभरात पुरस्कृत केले जातात आणि यासाठी भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल डॉक्टरेट्स अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली जाते. आपणही या पदासाठी पात्र असाल तर त्वरित डॉक्टरेट्स पदवीकरिता ऑनलाइन अर्ज करा. विद्यापीठाचे कुलसचिव आणि डीन निवडक उमेदवारांसाठी आगामी 26 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संमेलनात डॉक्टरेट्स पदवी देऊन करणार सन्मान. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट अतिरिक्त योगदान, अनुभव आणि क्षमतांबद्दल छायाचित्रांसह 15 पानी माहिती drpdmnkrishna@gmail.com या ईमेलवर पाठवावी अथवा दिलासा फाउंडेशनच्या 8828204069 या मोबाईल क्रमांकावर अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, व्हॉट्सअप माहिती पाठवावी. कागदपत्र आणि अर्ज मिळाल्यानंतर
पुनरावलोकन करून उमेदवारांना कळवण्यात येईल। गणेशोत्सव अगदी 3 दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे। यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट कायम आहे। राज्य सरकार, ठाणे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी नागरिकांना आवाहन केलंय की यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा। तसेच गणेशाच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। तर यंदाही करोनाचे सावट असून देखील मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याचे मूर्तिकार सांगतात। या माती, कारागीर, रंग यांच्यात वाढ झाल्याने मूर्तीमध्ये वाढ झाली असल्याचे मूर्तिकार मोरे सांगतात। गणेशोत्सवाला अवघे 3 दिवस बाकी राहिले असताना ठाण्याच्या माजिवडा येथील गणेश कला केंद्रात गणेशाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। करोनाचे सावट असून देखील यंदाही नवीन गणेश भक्तांमध्ये वाढ झाली असल्याचे कारागीर मोरे सांगतात। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड। सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काच, रबर, लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त धनगर समाजातील कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या नर्स, डॉक्टर, पत्रकार, सफाई कर्मचारी, पोलीस व फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गेले 2 वर्षाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या कोरोना योद्धाचा सन्मान सोहळा धनगर प्रतिष्ठान ठाणे व जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारक मासुंदा तलाव जामीनाका येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कोविड काळात काम करणारे डॉक्टर, नर्स, पत्रकार, सफाई कर्मचारी, पोलीस व फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांचा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून करोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे, नगरसेवक योगेश जानकर, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, एसीबी रुक्मिणी गलांडे, सुरेश लंबाते, दीपाली लंबाते, ज्ञानेश्वर परदेशी, अनिल झरळ, डॉक्टर अरुण गावडे, संदीप माने, वर्षा माने, डॉक्टर मंदार गवते, सुरेखा कुरकुंडे, समीक्षा भांड, प्रवीण शेंडगे, अर्चना कुरकुंडे, गणेश कुरकुंडे, ज्योती भंडारे, नीलम रेंज, विकास होनमाने, सोजल बंदी छोडे, उज्ज्वला मखर, दीपेश भादेकर, रुपेश तगर, सुनील झरळ, ओंकार चांगण आणि भास्कर विरकर, संध्या रईस, दीपाली रेंज, किरण भादेकर, सदाशिव धायगुडे आदींचा समावेश होता। करोना संसर्ग असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे, शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख शंकरभाई विरकर, ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेवक योगेश जानकर, एसपी रुक्मिणी गलांडे, समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दंगडे, ॲडव्होकेट नानासाहेब मोठे, यशवंत सिन्हा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे, उद्योजक संदेश कवितके, माजी नगरसेविका विशाखा खटाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्ष माधवी बारगीर आदी सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते। आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण जे धनगर समाजामध्ये जे व्यक्ती आहेत, जे कोरोना काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे नर्स असेल, डॉक्टर असेल, पोलीस असतील, वॉर्डबॉय असतील, अशा लोकांचा आपण सत्कार सोहळा आयोजित केलेला। कारण आपण बघत असेल तर कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थाने लोकांची सेवा त्यांनी केली, आपला जीव धोक्यात टाकून त्यांनी काम केलं, त्यांचं कुठंतरी एक कौतुक व्हावं या उद्देशाने आम्ही हा आज कार्यक्रम आयोजित केलेला। आणि या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे,
आणि आमच्या समाजाचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सुंदर असा कार्यक्रम हा पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही साजरा केला. किती करोना योद्ध्यांचा सन्मान केला आहे आपण? आज प्राथमिक स्वरूपात 30 करोना योद्ध्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि त्यांचा सत्कार केला. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.